जायकवाडी धरणाच्या माध्यमातून मराठवाड्याला पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून माजी मंत्र्यांचा विरोध होत असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या माजी मंत्र्यांना फटकारले. ज्यांनी राज्याचं मंत्रीपद भोगलं, ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं, त्यांनी केवळ आपल्या जिल्ह्याचा विचार न करता मराठवाड्याच्या पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या जनतेचा विचार करावा असा सल्ला मुंडे यांनी माजी मंत्र्यांना दिलाय. मराठवाड्याचे लहान मोठी सर्व धरणं आज कोरडी आहेत. अशा परिस्थितीत जर नाशिक आणि नगरच्या मोठ्या प्रकल्पामध्ये पाणी असेल आणि ते पाणी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने केला असेल, तर ज्यांनी राज्याचं मंत्रिपद भोगलं, ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं, त्यांनी फक्त आपल्या जिल्ह्यापुरता विचार न करता मराठवाड्याच्या पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या जनतेचाही विचार करावा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.